नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। एक गणित आपल्यासमोर आलं होतं, सहा गाई व सात म्हशींची किंमत सारखीच आहे, जर तीन गाई व पाच म्हशींची किंमत 10,200 असेल तर एका म्हशीची किंमत काढा। तर यामध्ये आपण समजूया, सहा गाई दिलेल्या आहेत, गाईंची किंमत जी पकडूया ती दिलेली आहे सात म्हशीं एवढी, म्हशीची किंमत एम मानूया, म्हणजे ज्यावेळेस जी हा इकडचा एम भागिलामध्ये इकडे पाठवला, हा ह्या साईडला गेला तर हा भागाकारामध्ये येईल, भागिला एम बरोबर हा सात, हा इकडे सहा गुणाकारामध्ये इकडे पाठवला तो भागाकारात जाईल, म्हणजे गाईची किंमत जर 7 रुपये पकडली आणि म्हशीची किंमत 6 रुपये पकडली तर ह्या जी आणि एमची व्हॅल्यू आपण इथे ठेवायची आहे। तर काय दिलेलं आहे, तीन गाई म्हणजेच 3G प्लस 5 म्हशी प्लस 5M, तर 3G म्हणजेच किती, 3 × 7 म्हणजे 21 प्लस 5M, 5 × M म्हणजे 6 म्हणजेच ॲक्च्युली 30 बरोबर येईल 1,200 आणि 21 प्लस 31 हे होईल 51, 51 बरोबर 10,200। तर एका युनिटची व्हॅल्यू येते 51/102 म्हणजेच 200, एका युनिटची व्हॅल्यू 200 आली। तर आता तुम्हाला विचारलं म्हशीची किंमत काढा, म्हशीची किंमत m/200 m ची किंमत 6 युनिट गुणिला 200 बरोबर येईल 1,200, म्हणजेच म्हशीची किंमत किती आली, 1,200 आली। म्हशीची किंमत आली 1,200। आजपुरतं एवढंच, परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये।